नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण ज्ञानेश्वर मुळे यांच्या माती पंख आणि आकाश या आत्मकथनावरती चर्चा करत होतो यामध्ये आपण त्यांचे जे जी 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 जीवनानु जीवनानुभव आहेत त्या जीवनानुभवाच जे स्वरूप आहेत त्याचा त्याचा अनुभव घेत होतो आता ह्या मध्ये आपला जरी विभाग एक असला तरी चर्चा करताना विभाग जो दुसरा आहे त्याच्यामध्ये जे घटक आहे म्हणजे या आत्मकथनातलं सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण जे आहे ते कसं आहे पर्यावरणाचा अर्थ इथलं वातावरण तर आपण त्याचाही कुठेतरी विचार इथे करतोय हे लक्षात या नाही पुन्हा म्हणाल विभाग दुसरा राहिला की काय तर अनुषंगिक चर्चा त्याचीही इथे होताना दिसते केवळ ठराविक जीवनानुभव आपण घेत नाही तर हे जे जीवनानुभव घेतले त्यामध्येच हे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक पर्यावरण दडलेलं आहे हे, हे लक्षात या त्यामुळं जीवनानुभवाच जे जी चित्रण आहे ते एकाच स्तरावरती होत नाही लेखकाला आपल्याला जो आलेला अनुभव आहे तो मला तो मला असं जाणवलं असं झालं एवढं बोलून तो तिथे थांबत नाही तर त्याची एक वेगवेगळे वेग स्तर इथे आपल्याला येताना दिसतात तर आपण आतापर्यंत पाहतो तो की ज्ञानेश्वर मुळेंनी पर्यंत त्यांचं म्हणजे जुनी अकरावी पर्यंत शिक्षण घेत असताना त्यांना जे अनुभव आले ते शालेय जीवनातले त्यांना लाभलेले शिक्षक त्यांना लाभलेले मित्र त्यांच्या संदर्भात ते आपण म्हणजे माहिती सांगताना दिसले आता पुढे आपण जो अनुभव त्यांचा पाहणार आहोत तो दुसऱ्या घटकातला जो सामाजिक पर्यावरण आहे त्याच्याशी निगडीत आहे म्हणजे जी त्यां त्यांनी त्यांच्या गावातली जी समाजव्यवस्था आहे म्हणजे वेगवेगळ्या समाजाचे जैन आहेत लिंगायत आहेत ब्राह्मण आहेत मराठे आहेत शिंपी आहेत आणि त्याचबरोबर जे अस्पृश्य समाजात समाज आहे त्या तेही तिथे आहेत तर ही जी जाती व्यवस्था आहे गावातली त्या गावातल्या जाती व्यवस्थेमध्ये आपल्याला सामाजिक जे पर्यावरण आहे ते लक्षात घेता येतं आपण एक गोष्ट पाहिली की ज्ञानेश्वर मुळे हे आय एस म्हणजे आय एफ एस ऑफिसर बनले पण त्याचं जे बीज होतं ते त्यांचा जो दहावी अकरावीचा एस एस सीचा जो निरोप समारंभ होता त्या निरोप समारंभामध्ये जे भाषण झालं त्या भाषणात आलेले शरद काळे हे प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी त्यावेळेचे तर त्यांनी जे ग्रामीण भागातला किंवा खेड्यातल्या मुलाला जो आत्मविश्वास झाला दिला की ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्या कोणीही देऊ शकत त्याशिवाय तिथे कुठ कोणी भाषेचा म्हणजे न्यूनगंड बाळगू नये मला इंग्रजी येत नाही हा जो आत्मविश्वास दिला तो महत्वाचा होता आणि ते बीज तिथं पेरे इथपर्यंतचा अनुभव आपण पाहिला आता पुढे ते सांगतात जातीयवादाशी माझा अगदी प्रत्यक्षात परिचय अचानक झाला म्हणजे जी, जी गा त्यांच्या गावातली जी जात व्यवस्था आहे समाज व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा विचार ते इथे मांडताना दिसतात की गावातला समाज आमचा शांतप्रिय आहे असं वाटायचं पण ते पूर्ण सत्य नव्हतं ही शांतता एका अर्थानं शोषणाचा विजय होता म्हणजे कोणाचं तरी मुस्कटदाबी करून गावामध्ये म्हणजे प्रस्थापितांनी कोणाचं तरी द दा, मुस्कटदाबी करायची शोषण करायचं त्यांना गप्प करायचं त्यांची गळचेपी करायची आणि आमच्या गावात कुठेही वाघ नाही भांडणं नाहीत असं एक चित्र उभं करायचं त्यामुळे ते शब्द वापरलाय बघा की हे आमचं गाव शांतताप्रिय आहे हे पूर्ण सत्य नव्हतं म्हणजे जे दबलेला गट आहे दबलेला समाज आहे त्याच्या मनात कुठेतरी असंतोष अशांतता ही आहेच ही शांतता था एका अर्थानं शोषणाचा विजय होता शोषित समाज संघर्षाला तयार नव्हता म्हणून ही शांतता होती प्रस्थापितांविरुद्ध लढायचं असेल तर आपणही तितकं काय पाहिजे बळकट पाहिजे आपल्यातही तितकी ताकत पाहिजे हे महत्वाचं होतं आणि त्यामुळं जो त्यांच्या गावातला जो शोषित समाज आहे तो लढत नव्हता म्हणून ही शांतता होती खरं तर ही शांतता एक प्रकारची तडजोड होती हजारो वर्षे कसली ना कसली गुलामगिरीची सवय असलेल्या समाजाचं प्रतीक म्हणजे ही शांतता किती सु म्हणजे परखड शब्दात लेखक लिहितोय की हजारो वर्षांची गुलामगिरीची सवय असलेल्या समाजाची समाजाचं प्रतीक म्हणजे ही शांतता होती आपण शिकतो शाळेत जातो आणि पुस्तकं वाचतो आणि त्यातनं जी माहिती मिळते त्याच्यात ह्याला काही स्थान नाही जाती धर्म याला काही स्थान नसतं त्यामुळे लेखक म्हणतो शाळेतल्या ले वाचनानं मला नव्या विचाराचं भांडवल मिळालं महात्मा फुले आंबेडकर यांच्या विचारांनी जणू मनाची मशागत केली होती आणि त्यामुळं नवीन जाणिवा तयार होत होत्या सुप्त जाणिवांना नवी धार मिळत होती या पार्श्वभूमीवर मग गावाकडं गेलं की त्याला ते जी व्यवस्थेनं जो फरक पडतो तो बघायला मिळतो पण अचानक त्या एका सुट्टीला गेल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला त्याचं वर्णन लेखकानं केलेलं आहे म्हणजे तो अनुभव सांगितला आहे जानेवारी फेब्रुवारी दोन एक आठवड्याची सुट्टी असायची हलकी थंडी आणि स्वच्छ होऊन सकाळी चावडी समोरचा फलक वाचला होता काल लिहिलं होतं फलकावर सांगलीतील रिपब्लिक पक्षाचे कार्यकर्ते आयुष्यमान झेंडे यांच्या नेतृत्वाखाली गाव तळ्यात प्रवेश करणार आहे गावातील हरिजन समाज या कार्यक्रमात सहभागी घेणार आहे आता लेखक आ, लहानपणापासून पा ते तळ बघत आलेलं आहे आणि तिथं पाणी भरायला दिलं जात नव्हतं हरिजाणं कोणीतरी त्या दुसऱ्यानं तिथे पाणी ओतायचं तर ते तळ तिथला परिसर सुंदर होता पावसाळ्यात भरलं जायचं चोही बाजून ते पा तिथं पाणी एकवटलं जायचं म्हणजे तिथे व्यवस्था केली होती तशीच आणि मग त्याच्यात कधी पान कोंबडे वगैरे म्हणजे तळ्याबद्दलचं जे आकर्षण आहे ते लेखकाला आहे सुंदर आहे होतं ते पण हा जो प्र प्रसंग घडला तो विचित्र होता की त्या तळ्यावरतीच आता एक प्रकारचं आंदोलन होणार होतं अशा या सुंदर तळ्याबाबत मला एक शल्य वाटायचं या तळ्यावर महार मांगांना पाणी भरायला बंदी होती कल्लू रावसू मोहन हे माझे मित्र या समाजातले असल्यानं खूप वाईट वाटेल शाळेत गेले की सगळे एकत्र बसणार पण पाणी भराय गेलं की मात्र ती वेगळे खेळायला ही मुलं एकत्र तर असं एक जे विषमतेच दृश्य होतं जी विषमता समाज व्यवस्था करत होती ते कुठेतरी मनात खटकत होतं आपलेच मित्र आहेत आणि त्यांना पाण्यासाठी उभं राहायला लागत गावात या प्रश्नावर कधी भांडण झाल्याचं आठवत नाही म्हणजे जे परंपरेने त्यांना पाणी भराय जी सवय लावली होती गुलामगिरीची ती सवय तिथे कायम होती त्यामुळे कोण तक्रार करत नव्हतं आणि त्याचा अर्थ घेतला जात होता, होता की ही भांडत नाहीत म्हणजे यांना हे सगळं मान्य आहे पण आर्थिक नाड्या गावातल्या बहुसंख्य जैन लिंगायत समाजाकडे होत्या कोणी विरोध करत नव्हते त्यामुळं तर हे गाम व्यवस्थेतील दृश्य वास्तव आहे कुठल्याही खेडेगावात गेले तरी हे वास्तव आपल्याला दिसत तर हे सगळं ते पाहत होते कायदा नेहमीप्रमाणे हरिजनांच्या बाजूला होता पण न्याय मात्र त्यांच्या विरुद्ध होता गंमत वाटायची कायद्यानं अस्पृश्यता बाळगू नये आपल्याला सांगितलेलं आहे दंड आहे अस्पृश्यता बाळगणं त्याच्यावरती बोलणं बा, तर हे म्हणजे त्या अस्पृश्यता ही दाखवून द्यायची गोष्ट नाही तर ह्याच्यात आपण एक समायोजन करायचं आहे प्रत्येक समाजाचं एकमेकात असं समायोजन व्हायला पाहिजे पण ते होत नाही म्हणून इथे लेखक लिहितो कायदा कायदा हा हरिजनांच्या बाजून होतो तर आपण न्याय मिळत नव्हता त्यांना हेच मोठ गंमत वाटते त्याला की कायदा का पाळला जात नाही बहुसंख्य समाजानं स्वतःच उदाहरण दाखवायला एक गोष्ट मात्र केली तळ्यातून एका पंपानं पाणी काढून तळ्याच्या बाहेरच्या बाजूला काही नळ बसवले होते आणि या नळातून हरिजनांनी पाणी घ्यायचं सरकारी कागदपत्रात मात्र हा नळ आणि पंप जनावरांच्या पाणी पिण्याची सोय म्हणून दाखवण्यात आला होता लेखकाला ते गंमत का वाटते त्याचं उत्तर इथं कायदा आहे म्हणून गावातल्या लोकांनी व्यवस्था केली या हरिजन समाजाच्या पाण्याची एक न पाईपलाईन टाकली त्याचे नळ काढून बाहेर दिले तिथूनच त्यांनी बात आणि कागदोपत्रिका काय दाखवलं म्हणजे खरं तर तळ्यातल्या पाण्या तळ्यातलं पाणी त्यांनी उचलाय पाहिजे पण त्यांना वेगळी व्यवस्था करून दिली आणि कागदावर लिहिलं होतं म्हणजे जनावरांच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाक सरकारी कागदपत्रात मात्र हा नळ आणि पंप जनावरांना पाणी प्यायची सोय म्हणून दाखवण्यात आला होता समाजाच्या दुतोंडीपणाचं हे सुंदर उदाहरण लेखकानं नमूद केलेलं आहे त्यालाही ते वाटतं बऱ्याच वेळा हा पंप बंद असायचा उन्हाळ्यात तर पंपाला पाणीच यायचं नाही आणि मग तेव्हा मात्र या लोकांची परवड व्हायची हरिजनांना पाण्यासाठी वणवण करायला लागायची आणि मग कोणीतरी त्या तळ्यातलं पाणी आणून देईल म्हणून ती तासन तास वाट बघत कोणाची तरी ताटकळत बसायचे पण सगळेच जण काही गावातली येऊन त्यांना भराभर पाणी ओतत नव्हते हे लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे माणसानं किती मान माणुसकीचा म्हणजे घात केला माणुसकी शून्य हे जे वागणं आहे ते इथं दिसत कुणीतरी पाणी देईल म्हणून तासन तास तळ्याकाठी माट आणि घागरी ब घेऊन वाट बघत बसायला लागायची गा आणि मग ते गावात ते आता आंदोलन उभं राहिलं आणि गावातल्या लोकांमध्ये त्याच्या विरोधात अस्वस्थता पसरली अरे म्हणजे हे लोक जाणार आणि तिथं पाण्यात त्यांचं पाणी आपल्याला प्याय लागणार अस्पृश्यतेचा प्रश्न आमच्या गावात नाहीच असा आविर्भाव त्यांनी करून ठेवला होता एक गाव एक पानवठा म्हणजे एक चपराक होती आता नवीन व्यवस्थाने केली जात होती एक गाव एक पानवठा आणि लेखकाला ते चांगलं वाटतं म्हणजे लेखक मनातनं खुश होतं कुठंतरी आपल्या मित्रांना त्यांच्या कुटुंबांना पाणी मिळेल पाण्यासाठी वणवण थांबेल आणि गावाचा अहंकार दुखावला होता हे पाहून मन सुखावलं आणि गावचा अहंकार मात्र दुखावला होता गावातील जे इतर समाज होते लोक होते ते अस्वस्थ होते अकरा वाजता म्हणजे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे त्या तळ्यावरती तीन चारशे माणसं जमली झेंडे जे आहेत रिपब्लिकन पक्षाचे ते तिथं आले त्यांच्याबरोबर आणखी काही युवक आले दोन तीन मुले हातात घागरी घेऊन आल्या फौजदार पण आले पोलीस पण होते सगळी मंडळी पुढं आली आणि पुढे मग झेंडेंनी जरा बघितलं तर गावातल्या हरिजनांकडून म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला दिसत नव्हता लेखक आपल्या गावातल्या ले लोकांच्यावरच काय करतो म्हणजे ह्यांना इतकी सवय लागली होती इतकं म्हणजे भिऊन होते की प्रतिकार होती। ते प्रतिकार करत नव्हते आताही ते झेंडे एवढे आंदोलन करा आले तर गावातल्या लोकांत हे जे हरिजन आहेत त्यांनी खरं ते त्याच्या त्यांना साथ द्यायला पाहिजे सगळे संख्येने लेखक म्हणतो त्या तरुणांच्या मध्ये एक पण माझा मित्र दिसत नव्हता माझा मित्र तिथं म्हणजे झेंड्यांना पाठिंबा हा कमी होता अल्प प्रतिसाद प्रतिसाद मिळताना दिसत नव्हता झेंडेने एक महत्वाची चूक केली होती गावातल्या हरिजनांचा मोठा सहभाग त्यांना मिळ त्यांनी मिळवायला हवा होता जी दोन चार मुलं होती ती सुशिक्षित नव्हती हा दुसरा दोष होता म्हणजे झेंडेने सुशिक्षित मुलांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न केला नव्हता आणि त्यात त्याला यश आलं नव्हतं एवढ्या सगळ्या गर्दीतून जाताना गावातली पोरं बावरली होती त्यांच्या चेहऱ्यावर घाबरटपणा दिसत होता तरी नेटानं ही पोरं झेंडे आणि त्यांच्या साथीदारांबरोबर जात होती आणि एक गाव एक पानवठा बाबासाहेब आंबेडकर यां अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि त्या गर्दीनं तणाव म्हणजे ते असं एकदम तणावपूर्ण वातावरण त्या तळ्याच्या काठी तयार झालं होतं काही लोक तर दंगाच करायच्या तयारीनिशी आले होते आता म्हणजे इथं मोठा अन काहीतरी घडणार या भूमिकेनं सगळी तिथं वातावरण तंग झालं होतं झेंडे अंगाच संचारल्यासारखा पुढे चालत होता पाठीमागून मागून त्याचे जे पाठीराखे आले होते काही चार दोन ते होते पसर आजूबाजूला पसरलेल्या जा जमावाचं झेंडेला भान नव्हतं त्याला फक्त तळ्यातलं पाणी दिसत होतं आणि मग झेंडे तळ्याजवळ आला पाण्याजवळ वाकला उंजळ भरून पाणी घेतलं घाटाघाटा प्यायला आणि बाबासाहेब आंबेडकर की जय असं म्हणून त्याचे जे साथीदार होते पाठीलागे ते सगळ्यांनी ओंजळीनं पाणी पिऊ लागले चार आठ घागरी पहिल्यांदाच या तळ्याला स्पर्श करून गेल्या घागरी तुडुंब भरल्या आणि ते वर आले कोपऱ्यातल्या एका बाजूला अचानक प्रका गलका झाला एक तरुण हातपाय हलवत काहीतरी बोलत होता बाकीचे त्याला आवरायचा प्रयत्न करत होते आता झेंडेचा कार्यक्रम हा यशस्वी झाला होता झेंडे न कळत हिरो झाला होता गावातल्या अनिष्ट प्रथेविरुद्ध गाव परगावातून आलेल्या माणसानं बंड पुकारलं होतं आणि तोही त्या विजय होता त्याचा होता। तो जो कोपऱ्यात तरुण उभा होता तोही त्या आवाजात गर्दीत तावा तावानं बोलत होता आणि म्हणत होता झेंडेने चूळ भरून पाणी अपवित्र केलं पाण्यात तो थुंकला हे पाणी आम्ही प्यायचं का तोंड धुवून थुंकण्याचं नाही सगळी घाण केली आणि त्याला धडा शिकवायला पाहिजे तळ्यातलं पाणी प्यायला आमची ना नाही पण पाण्यात थुंकणं म्हणजे काय काय समज असं त्याने गर्दीला म्हणजे पेटवलं विचार म्हटलं ते पाणी आता अपवित्र केलं असं म्हणून त्यानं लोकांच्या भावना भडकवल्या आणि तिथे अ तरुणांनी दंगा करायला सुरुवात केली झेंडे स्वतःच्या तंद्रीत होता पाठीराक्यांच्या दुबळ्या आवाजातही त्याला यशोगान ये ऐकू येत होत हा त्याचा उत्साह सुरू होता पण रंग पालटला पाच पंचवीस लोक झेंडेवर कोसळले आणि त्याला मारहाण केली गेली आणि जे मनातला राग आहे तो सगळ्यांनी तिथं बाहेर काढला तर विद्यार्थी मित्रांनो ही ही जी आपली चर्चा आहे ती अशीच चालू राहणार आहे तोपर्यंत धन्यवाद